नवरात्र संपले की वेद लागतात कोजागिरीचे. नवरात्रीचे समापनच कोजागिरीने होते असं म्हटलं तर वावग होणार नाही. शरद ऋतूतील अश्विन महिना. अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. या पौर्णिमेला अजून बरीचशी नावे आहेत. कोजागिरी पौर्णिमा. कोजागृती कोजागृती म्हणजेच कोण जागे आहे आणि कोण जागृत आहे असं विचारत देवी सर्वत्र फिरते असं म्हणतात. नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती व बुद्धीच्या दैवतांचे आराधन करून दसऱ्यालाच म्हणजेच विजयादशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करतात व त्यानंतर येणारी ही पौर्णिमा अर्थात अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्राणां महर्षी म्हणजेच नक्षत्रामध्ये मी चंद्र आहे असं भगवान श्री कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले आहे. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असतात. भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. काही मान्यतांनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाली असे सांगितले देखील जाते. बदलापूरमध्ये नागरिकांनी उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास व गरबा खेळत आठवणीतील गाणी गात जागरण करत दूध आठवून बदाम केशर पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मी देवीला व चंद्राला नैवेद्य दाखवला आणि मग मसाला दूध प्राशन केले. यंदा कशा प्रकारे आपण कोजागिरी पौर्णिमा साजरा करतात? आमच्या सोसायटीत प्रत्येक वर्षी कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात, पण गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या परिस्थितीमुळे कोजागिरी पौर्णिमा साजरी करता आली नाही. पण आता ह्या गणपतीपासून जरा करोना कमी होत गेला आणि त्यामुळे आम्ही यावर्षी कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची ठरवली. तर यावर्षी आम्ही छोट्या प्रमाणात सोसायटीच्या टेरेसवर कोजागिरी पौर्णिमा साजरी करीत आहोत. कोरोना काळात खरंच एक नकारात्मक असं वातावरण होतं आणि या सगळ्या काळानंतर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. हां, तर आता गणपतीनंतर आणि प्रत्येकांचे दोन डोस झालेले आहेत आणि करोना आटोक्यात आलेला आहे. सरकारने पण काही प्रमाणात सवलत दिलेल्या आहेत, त्यामुळे यावर्षी लोकांच्या सण साजरे करण्यात उत्साह निर्माण झालेला आहे आणि परिस्थिती पण चांगली आहे. जाता जाता विघ्नहर त्या गणपती बाप्पाकडे काय मागणं मला? गणपती बाप्पा, आम्ही एवढेच सर्वांच्या वतीने मागू इच्छितो की करोना लवकरात लवकर संपावा आणि लोकांची आर्थिक परिस्थिती लवकर सुधारावी आणि सर्वांना सण साजरे करतावेत, सगळ्यांना मुक्त फिरता यावं. धन्यवाद. धन्यवाद.